चित्र करताना फक्त आपण शेप नाही करत, पण तो जो अनुभव असतो तो पण त्या फॉर्म थ्रू रंगांद्वारे त्याच्यामध्ये उतरत असतो, ते संस्कार असतात. लिरिक्सच्या अर्थाप्रमाणे मी ते व्हिज्युअल्स क्रिएट केले, त्याचं एक ॲनिमॅटिक बनवलं, ते अप्रूव्ह झालं आणि लगेच आम्ही शूटला गेलो. तर त्यातले जे पण आकार होते त्याच्यात मी फक्त पाणी भरायचो आणि मग मी तो विचार करायचा सोडला. आणि त्याच्यानंतर जो मी कामात घुसलो तो अगदी 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत वेड्यासारखं काम केलं मी. माझ्या स्किलला वेगवेगळ्या क्षेत्रात कसं वापरू शकतो, इलस्ट्रेशनमध्ये, ॲनिमेशनमध्ये, फिल्म्समध्ये, असे अनेक क्षेत्र आहेत आपण वापरू शकतो. अशा क्षेत्रात जावं ज्याच्यातनं त्याला चांगली इन्कम मिळेल, चांगला पैसे मिळतील. पण माझ्या आईवडिलांनी एवढा विचार नाही केला इतक्या गरीब परिस्थितीत असूनसुद्धा, तर ते माझ्यासाठी फार चांगली गोष्ट होती. वॉटर कलरचा बेस्ट अवॉर्ड मिळाला आहे, इट इज लाईक ऑस्कर ऑफ वाईल्ड लाईफ असं आपण म्हणू शकतो त्याला. नमस्कार. पेंटिंगच्या क्षेत्रात बरीच वेगवेगळी माध्यमं असतात जे वापरून आपण काम करतो, राईट? त्याच्यात ॲक्रेलिक आलं, ऑइल पेंट आलं, पारदर्शक वॉटर कलर झाले. तर त्या वॉटर कलर ची टेक्निक जी आहे ती खूपच वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तुमची काही चूक झाली तर ती चूक तुम्ही त्याला पेंट ओव्हरलॅप करून सुधारू शकत नाही. आज आपल्यासोबत एक रिनाउंड वॉटर कलर आर्टिस्ट विक्रांत शेतोळे आहेत. आपण त्यांच्याबरोबर त्यांची वॉटर कलर पेंटिंगची जर्नी, ते वॉटर कलर शिकवतात लोकांना, ते कॅम्प्स घेऊन जातात, तर त्यांचा हा अखंड प्रवास आज आपण त्यांच्यावर कव्हर करणार आहोत. हाय विक्रांत. हाय उपेंद्र. थँक्यू पहिले फॉर कमिंग. इट्स माय प्लेजर. बॅक टू बॅक बऱ्याच ट्रिप्स चालू आहेत. आपण मागे भेटलो तेव्हाच तुम्हाला सांगितलं की आपल्याला इंटरव्ह्यू करायचा आहे. आपण माझ्या कंटिन्यू काही ना काही वर्कशॉप्स कुठे राजस्थान, कधी कुठे. आता जैसलमेरला होतो रिसेंटली. ओके. आणि तिथे तो अख्खा वर्कशॉप कम्प्लीट करून आला. हो, आम्ही सगळे 50 आर्टिस्ट सगळे गेलो होतो. 50 आर्टिस्ट. हो. ओके. हो. मग तुम्ही अशी टीम बनवून जाता का तू त्यांना घेऊन जातोस? मी ऑर्गनाइज करतो. त्याच्यामध्ये माझे काही स्टुडंट असतात, काही वेल नोन आर्टिस्ट असतात, काही प्रोफेशनल आर्टिस्ट असतात ज्यांना यायचं असतं. मग सगळे एकत्र मिळून काम करतात आणि मी ते थोडं प्लॅन करतो. कारण हल्ली प्लेन एअर पेंटिंग म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग चित्रण ज्याला आपण म्हणतो. फोटो आपण लँडस्केप करतो तसंच ऑन लोकेशन ते आहे. हल्ली ही कॉन्सेप्ट जरा लोकांच्या मनातून कमी होत चालली आहे ऑन लोकेशन जाण्याची. फोटो हो. तर मग ते आता परत ट्रेंड मध्ये आले. ते परत खूप ट्रेंड मध्ये आले. तसं खूप छान. थँक्स टू पीपल लाईक यू. नाही खरंच की लोकांना तिकडे उन्हात बसवून टोप्या घालून हो हो वेगळा एक्सपिरियन्स असतो ना तिकडे. अगदी म्हणजे अक्षरशः घाम फुटत असतो आणि तरी आपण ते पेंट कम्प्लीट करतो. तीच तर मजा आहे ना त्याची. कारण लँडस्केप करणं म्हणजे फक्त चित्र दिसतं तेच करणं नसतं. ते त्यात जागेचं फील घेणं फार महत्त्वाचं आहे ना. तिथे गेल्यावर तुम्हाला गर्मी होईल, थंडी वाजेल, आजूबाजूचे आवाज येतील, वास येईल, ज्या काही गोष्टी आपण अनुभवतो है ना, स्मेल करतो, स्मेल केल्यावर तो वास आपल्या शरीरात जातो, त्याच्यातनं आपल्या ब्रेनमध्ये काही इन्फॉर्मेशन जाते, आपण जे ऐकतो त्या सर्व गोष्टी. चित्र करताना फक्त आपण शेप नाही करत, पण तो जो अनुभव असतो तो पण त्या फॉर्म थ्रू रंगांद्वारे त्याच्यामध्ये उतरत असतो, ते संस्कार असतात आपण म्हणतो ना. जसं आपण हां जसं आपण देवपूजा करतो तर ते फक्त जेव्हा आपण भटजी जेव्हा येतात तेव्हा जे बोलतात ते फक्त बोलून किंवा कॅसेट लावून होत नाही ना. ते प्रत्यक्ष तिथे येऊन ते सगळी सामग्री आणून आणि ते शिस्तबद्ध पद्धतीने केलं तर त्याला ते एक वेगळं संस्कार येतात. असं आहे. पहिले वॉटर कलर एक मीडियम आहे हो, पण तो तू कुठल्या तरी आयुष्याच्या एवढ्या वयाचा झालास किंवा एवढ्या ह्याच्यानंतर हाताळू लागतो. पण आर्टिस्ट व्हायचं तर हे उपजत असतं ना, तर ते तुझी जर्नी सांग. त्याची पण गंमत आहे ऍक्च्युली. बरेच जण मला विचारतात अरे तुझ्या घरात कोणीतरी नक्कीच असणार आर्टिस्ट, त्याशिवाय इतकं चांगलं तू करू शकत नाही. तर खरं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही आर्टिस्ट नाही. माझी आई सिंगिंग क्षेत्रात होती पण ती पण असं म्हणजे कधी लपून छपून तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती करायची. पण चित्र अजिबात नाही किंवा मी कोणाला पाहून इन्स्पायर झालो असंही नाही. तर लहानपणी ॲक्च्युली आम्ही बराच काळ गावी होतो. तर गावी असताना आम्ही गुरं वगैरे घेऊन जंगलात जायचो. अगदी लहान होतो म्हणजे 5. म्हणजे तू गावाला राहिला होतास? हो, गावी राहिलो होतो आम्ही. अरे वा. ते माझ्यासाठी फार असं एक चांगला काय म्हणू आपण त्याला काळ म्हणजे झाला. ज्या एक्सपिरियन्सची गोष्ट करतो ना हो, ते शहरातल्या मुलांना मिळालं असेल. आताच्या मुलांना पण ते जे तू ओव्हरऑल म्हणतोस ना तो वास तो हे तर तू तो रिफ्लेक्ट होतो. तेच आहे की असं काही
ड्रॉईंग किंवा हे असं मी आपण युजली कसं असतं की आपण कुणाला ते चित्र काढताना बघतो किंवा एखादं पेपरमध्ये काही चित्रण आलं आहे किंवा एखादा पोस्टर पाहिला आणि तुम्ही इन्स्पायर झालं किंवा रांगोळी पाहिली असं काही नव्हतं. मी अगदी लहान इतक्या कमी वयाचा होतो की मला लिहायला पण येत नव्हतं, म्हणजे इतका लहान वयाचा होतो. म्हणजे लिहिण्याआधी मी आपण काय म्हणतो डुडलिंग करायला किंवा गिरगिटायला सुरुवात केली असं म्हणू शकतो. तर जेव्हा आम्ही गुरं वगैरे घेऊन जंगलात जायचो तेव्हा गुरं आपले चरत असायची आणि मग अशी काडी घेऊन मातीमध्ये असं काहीतरी करायचो मी. तर असं दिसायचं की अरे काहीतरी शेप बनतो आहे. मग थंडी असायची, थंडीमध्ये ड्राय स्किन होते आणि गावी भरपूर काटे असायचे तर त्या काट्यांच्या आम्ही भिंगऱ्या वगैरे बनवायचो आणि कधी कधी ते मी असं स्किनवरती असं खाजवायचो. तर खाजवलं तर ते ड्राय स्किनवर अशी पांढरी लाईन यायची हातावर. तर मला ते एकदम अरे वा काय मस्त आहे. मग मी असं करत करत त्या लाईन्सने शेप्स अँड डिझाईन वगैरे हातावर असं बनवायचो. तर अशी माझी आकाराची ओळख तिथून सुरू झाली. मग कुठे पाणी सांडलं आहे किंवा कोणी पान खाऊन थुंकलं आहे तर त्याच्यात पण मला आकार दिसायचे एकदम असे ऑर्गॅनिक आकार. तर ते माझं लहानपणापासून ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. कुठल्याही वस्तूला पाहिलं की त्याच्यात रंग आकार मला दिसायचे. म्हणजे आता जी मुलं भिंतींवर चित्र वगैरे काढतात त्या पद्धतीचं, म्हणजे पण तुला नॅचरल गोष्टींमध्ये दिसायचे. नॅचरल गोष्टींमध्ये. मग नंतर मग आई, आता आई स्कूल टीचर होती माझी, मग आई कामाला गेली की मग मी पण असं जरा खडूने भिंतीवरती काय काही गिरगटवायला सुरुवात केली. मग कॅलेंडर आले, कॅलेंडरवरती लक्ष्मीचं गणपतीचे जे काही चित्र असायची ती मी कॉपी करायला लागलो. त्यावेळेस ती दलालांची वगैरे असायची ना. हो 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 हो. रवी वर्मा, दलाल वगैरे खरंच इन्स्पायरिंग होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहानपणी कुर्ल्याला पत्र्याच्या खोलीत राहायचो चाळीमध्ये. तर कसं असायचं की ते पत्रे म्हणजे कसं इट्स लाईक शेजारच्या घरातलं सगळं वास, आवाज, विहार, भोकं पण असायचे तुम्हाला दिसायचं पण सगळं. मग मी काय करायचो की पेपर आले ना की न्यूजपेपरमध्ये रंगीत पुरवणी यायची कधी कधी, तर रंगीत पुरवणी बघितलं की एकदम असं आकर्षक वाटायचं की नवा काळामधली एखादी किंवा लोकसत्तामधली. मग त्यावेळी बोधनकर यांची इलस्ट्रेशन, पाडेकरांची इलस्ट्रेशन्स, तर ते मला आवडायची. मग ते मी कापून ठेवायचो. मग ती भोकं वगैरे भिजवण्यासाठी ती मी अशी चिकटवून ठेवायचो. कधी कधी दलालांचं कॅलेंडर आलं तर ते चिकटवून टाकलं. तर त्यामुळे काय झालं ते सतत असं समोर राहायचं. तर झोपताना उठल्यावर कंटिन्यू ते बघत बघत मला असं वाटतं की ते नजर तयार झाली की चांगली चित्रं कशी असतात. लकीली माझ्या आईवडिलांनी, माझ्या शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या कलेला पाहून. तर म्हणजे युजली कसं असतं की आईवडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांनी काहीतरी असा अशा क्षेत्रात जावं ज्याच्यातनं त्याला चांगली इन्कम मिळेल, चांगला पैसे मिळतील. पण माझ्या आईवडिलांनी एवढा विचार नाही केला इतक्या गरीब परिस्थितीत असून सुद्धा. तर ते माझ्यासाठी फार चांगली गोष्ट होती आणि त्यामुळे आज मी ते करू दिलं. पण त्यांना तेवढा विश्वास पण होता कारण मी अभ्यासातही हुशार होतो आणि ओबिडियंट होतो, जे आईबाबा सांगतील ते ऐकायचो. त्याच्यामुळे तो विश्वास मी कमावला होता आई वडिलांचा. बरोबर असं होतं. मग तू तुझं आर्टही तेवढ्याच सिन्सिअरली केलं. हो हो, मला काही जरी दिलं असतं तरी मी तितकं सिन्सिअरली केलं असतं. पण आर्टचं जे आहे ते खूळ होतच हातापासून सुरू झालं. हो हो हो, अगदी अगदी. मग दहावी नंतर म्हणजे तू आर्ट कॉलेज कुठलं केलं आहेस किंवा एज्युकेशन कसं झालं? आय थिंक मी शाळेत असताना तिसरी चौथीत असताना मला माझे गुरु मिळाले, श्री रमेश ननावरे. तर आमच्या घराजवळच एक जुनी शाळा होती, त्या शाळेत संध्याकाळी ड्रॉईंग क्लासेस वगैरे चालायचे. तर लकीली मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं त्यावेळी. आणि मग दहावी होईपर्यंत त्यांनी मला थोडं थोडं मार्गदर्शन केलं आणि मग मला सांगितलं की दहावीनंतर जर तुला या क्षेत्रात जायचं असेल तर कसं करायचं. तर त्यानंतर मला ओळख करून दिली की जे जे स्कूल ऑफ आर्ट असतं, रहेजा स्कूल ऑफ आर्ट, असे अनेक आर्ट कॉलेजेस असतात आणि तिथे फाईन आर्ट, अप्लाईड आर्ट, स्कल्पचर, ग्राफिक असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. तर आपल्याला त्यावेळी काही कळत नव्हतं अप्लाईड आर्ट काय, फाईन आर्ट काय. सेफ साईड म्हणून माझ्या आईने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पण ॲडमिशन घेऊन ठेवली होती, म्हणजे माझी झाली होती प्रॉपर. आणि कारण मला इथे प्रॉब्लेम येत होते आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला, कन्फर्म होत नव्हतं माझं. तेव्हा बेंडाळे सर होते आमचे प्रिन्सिपल, त्यांच्या खूप विनवणे केले आणि फायनली झालं आमचं ॲडमिशन. आता झालं, आता पुढे काय? कारण त्यावेळी चित्रकले क्षेत्रात तर काहीच असं म्हणजे पैसे कमवण्याची काहीशी लाईन नव्हतीच ना. आणि माझे वडील रिक्षा ड्रायव्हर होते, आई शिक्षिका होती. आणि आता आपण हट्ट करून ॲडमिशन तर घेतली आर्ट कॉलेजला, पण आता पुढे काय हा खूप मोठा प्रश्न माझ्या डोक्यासमोर आला.
आणि म्हणजे सुरुवातीला 2-3 दिवस मजा आली, अरे वा छान आर्ट कॉलेजमध्ये आलं, म्हणजे असं आपण म्हणतो ना असं माहोल एकदम असं स्वप्न नगरी माझ्यासाठी मिळाली होती असं झालं होतं. पण नंतर परत ते टेन्शन आलंच की पुढे काय करायचं. मग माझा एक मित्र आला, तो मला म्हणाला की तू सध्या आता काही विचार करू नकोस, तू आता फक्त हे एन्जॉय कर, आता आलायस ना, ॲडमिशन घेतलीस ना, बस आता कामाला लाग, जे काय होईल ते सगळं व्यवस्थित होईल. मग मी थोडंसं त्याच्यावरती मी त्याने माझं अशी समजूत काढली आणि मग मी तो विचार करायचा सोडला. आणि त्याच्यानंतर जो मी कामात घुसलो तो अगदी 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत वेड्यासारखं काम केलं मी. कारण मला ते असं जी भूक होती ना काम करायची, ती भूक मिटवण्यासाठी माझ्यासाठी एवढं सगळं समोर वाढून ठेवलं होतं की ते मी खात होतो, म्हणजे एक्सप्लोअर करत होतो ॲक्च्युली. ती एक चांगली संधी होती, कारण आमच्या असाइनमेंट्स पण असायच्या कॉलेजमध्ये, स्वतःची असाइनमेंट्स पण केली आणि मग मित्रांच्या पण करून द्यायचो. तर मला एक असं खास होती त्यावेळी असं भरपूर काम करायची. पण बरं तुला हे रिअलायझेशन त्यावेळेस आलं, कारण बऱ्याच लोकांना ताट वाढलेलं हे कळत पण नाही. कळलं ना त्यावेळेस आपण म्हणजे वय लहान असतं आणि आपण मजा करत ते, पण एवढे चांगले सर आहेत आपल्या बरोबर किंवा आत्ताच हे आपल्याला मिळणार आहे किंवा आता आमचं जे जे स्कूल ऑफ आर्टचं पकडशील तर ते मोठ्या खिडक्या, तो लाईट, तो आम्हाला तेवढ्या वर्षापुरतच मिळणार होता. पण ते कधी कधी रिअलाइज होत नाही. कळलं ना, असं वाटतं की चल आता पण तू त्याचा वापर करून घेतला ही गोष्ट काही, तो एकदा माहोल मिळाला ना तो सर्व विद्यार्थ्यांनी तो नीट वापरायला पाहिजे. जे कोणी बघत असतील त्यांना पण मी हे सांगेन की तुमचा जोही कॉलेजचा टाईम असतो दॅट इज द बेस्ट टाईम टू लर्न. एक्झॅक्टली, तेव्हा तुम्हाला इतका वेळ मिळतो, कारण एकदा पास आउट झालं की मग आपला आपण काम धंद्याला लागतो, मग तेवढा फोकस परत नाही होत. त्याच्यामुळे त्या वेळेत जितकं तुम्हाला झोकून देता येईल तेवढं करायला पाहिजे. विक्रांत, तर कॉलेज नंतर तू मग काय जॉब केलास का फ्रीलान्स सुरू, डायरेक्ट फ्रीलान्स सुरू केलास का कसं? कॉलेजनंतर म्हणजे जसं मी सांगितलं की सुरुवातीला माहीतच नव्हतं की फाईन आर्ट केल्यावरती पुढे पैसे कसे कमवायचे, कुठे जॉब अप्लाय करायचा. एकच होतं की कमर्शियलच्या मुलांना थोडं ऑप्शन होतं की ते ॲड एजन्सीमध्ये काम करू शकतात, पण मी फाईनचा होतो त्यामुळे ते पण ऑप्शन माझ्याकडे नाही. मोस्ट ऑफ द पीपल दे युज टू गो फॉर टीचिंग अँड आय नेवर वॉन्टेड टू बिकम अ टीचर. त्याच्यामागे एक रिझन आहे आणि मी हे ह्याच्याकडे पण येईन की मग मी कुठलं क्षेत्र निवडलं आणि का निवडलं. कारण जसं मी सांगितलं की मला खूप खूप जास्त पॅशनेट पॅशन होतं माझ्याकडे काम करायचं, त्याच्यामुळे मला सतत काम करायची खूप असं व्यसन होतं, खूप 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 व्यसन होतं. त्याच्यामुळे रोजचं काम करायचं, हां मला रोज काम करायलाच पाहिजे, हात चालू राहायलाच पाहिजे कंटिन्यू, तसं होतं. त्याच्यामुळे टीचर मला व्हायचं नव्हतं. माझी आई ऑलरेडी शिक्षिका होती आणि माझ्या आईच्या शाळेत सुद्धा आईने मला ऑफर केलेला जॉब. मी तुला तेच विचारणार होतो, आई शिक्षिका होती तरी तू असा स्टँड का घेतलास? असा घेतला कारण माझ्या शाळेमध्ये आमचे सर होते रवी गोटीकर आणि आमचे विठ्ठल डोके, तर त्यांना मी पाहिलेलं, त्यांचं मार्गदर्शन वगैरे खूप छान होतं, काम छान होतं. पण एका लिमिट नंतर ते काय थांबून जातात, कारण त्यांना सतत शिकवायचं असतं, शिकवण्यामुळे काय असतं त्यांचा स्वतःचा अभ्यास होत नाही. मला पण इथं सर म्हणाले होते की तू कधी शिक्षक होऊ नको, त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यात घट्ट बसलं होतं. नकळतपणे आपल्याला असं वाटतं की आता आपण शिक्षक झालो त्याच्यामुळे आता आपल्याला सगळं येतं, पण मला असं वाटतं की आर्ट हे असं क्षेत्र आहे की इट्स नेवर एंडिंग. तुम्ही त्याच्यामध्ये किती पण काम करत रहा, यू कॅन नॉट बिकम अ परफेक्शनिस्ट, नेवर. आणि मला सतत नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला, नवीन नवीन मीडियम हाताळायला असं फार आवडायचं. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की आय वूड लाईक टू डाय ॲज अ स्टुडंट, म्हणजे मरेपर्यंत मला स्टुडंटसारखं काम करत राहायचं आहे. कारण कुठल्याही क्षेत्राचा, ॲक्टिंगमध्ये, डान्समध्ये, सिंगिंगमध्ये, एकाकीपणा आला की मग माणूस बोर होतो, त्याच्यामुळे सातत्याने नवीन काही ना काही करत राहणं गरजेचं आहे. म्हणून मी तो ऑप्शन पण काढून टाकला. मग आता काय, लकीली त्यावेळी ॲनिमेशन हे क्षेत्र इंट्रोड्यूस झालेलं फॉर्ममध्ये होता आणि आमचे काही सिनियर जसं समीर आहे, मला माहिती होतं की हा ॲनिमेशन क्षेत्रात आहेत. तर मग मी एकदम खुश झालो, चला या क्षेत्र म्हणजे मला असं क्षेत्र निवडायचं आहे की ज्याच्यामध्ये मला रोज काम करायला मिळेल. तर मला असं वाटतं त्यावेळी ॲनिमेशन क्षेत्र होतं की त्यात रिगरस काम करण्याची संधी होती, दिवस रात्र. म्हणजे मी एवढं एक्सपेक्ट केलं होतं की एवढं काम असेल, मला वाटलं की रोज सकाळी 9 ते 5 काम करायला मिळालं पाहिजे, पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच मला मिळालं, दिवस रात्र करायला लागलो. पण त्याच्याने मला खूप फायदा झाला आणि मी याच माझ्या ड्रॉईंगचं चांगल्या ड्रॉईंगचं श्रेय मी माझ्या ॲनिमेशन क्षेत्रालाच देईन. कारण मी हे नेहमी सांगतो की आर्ट कॉलेज केल्यानंतर माझं खरं स्कूल ॲनिमेशन स्टुडिओपासून सुरू झालं. कारण आर्ट स्कूलमध्ये फक्त फ्रीडम होता,
तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं काम करा, थोडंफार मार्गदर्शन होतं, बेसिक्स होते, पण ॲक्च्युली जे ड्रॉईंग असतं, व्हॉल्यूम काय असतो, कित्येकदा आम्ही आपण क्लीनअप करायचो तर ऑफ मॉडेल, अरे काय ऑफ मॉडेल, म्हणजे हे करेक्शन सतत यायचे ना चेकर्सकडनं, तुम्हाला हे कळायचंच नाही, कारण आर्ट कॉलेजमध्ये कधी शिकवलंच गेलं नाही की लाईकनेस पण एक प्रकार असतो किंवा व्हॉल्यूम असतो, एकच हेड आहे तो तुम्हाला 100 फ्रेममध्ये जर वापरायचा असेल तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो लहान मोठा होता कामा नये, तो स्ट्रेट स्कॉश होणार असेल तर तो कसा मेंटेन ठेवायचा, स्टोरी टेलिंग काय असते, बॉडी लँग्वेज काय असते, स्टोरी बोर्डिंग काय असते, मूड बोर्ड काय असतो, स्टोरी पण वाचावी लागते, डायलॉग पण वाचावा लागतो, लिप्सिंग पण, म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला ॲनिमेशन मध्ये शिकायला मिळतात, लेआउटिंग, पर्स्पेक्टिव्ह, कलर्सिंग, काय असं नाही नाही आहे, म्हणजे मला असं वाटतं की लाईव्ह ॲक्शन फिल्म मेकरपेक्षा ॲनिमेशन फिल्म मेकर 100 पटीने जास्त क्रिएटिव्ह असतात, कारण ते एक एक वस्तू, एक एक सीनमधल्या एक एक गोष्टीचं बारकाईने विचार करतात. जसं तू मगाशी म्हणालास तसं नॅचरली, म्हणजे तू मगाशी म्हटलंस ना वॉटर कलर आपल्याला फीडबॅक देतं, हो तसं लाईव्हला तुला तो ऍक्टर फीडबॅक देतो, त्याचं इनपुट असतं, पण ॲनिमेशनला तुम्हालाच सगळं ते क्रिएट करायला लागतं, ऍक्टिंग पासून, पर्स्पेक्टिव्ह पासून, बॅकग्राऊंड पासून सगळंच, हो ना, त्यामुळे तुम्हाला फीडबॅक असाच काय नाही, व्हॉट यू क्रिएट इज युअर, कळलं ना. लाईव्ह ॲक्शन मध्ये कसं डायरेक्टर सांगेल की तुम्हाला अशी अशी ऍक्टिंग करायची, पण ॲनिमेटरला तर स्वतः ऍक्टिंग करून बघायलाच पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाच्या डेस्कवरती एक मिरर असतोच. MTVचे एक क्रिएटिव्ह डिरेक्टर होते सायरस ब्रोचा म्हणून, ते म्हणाले होते की तुझं अस्तित्व तुझ्या हातामुळे, तुझ्या हँड्स ऑन वर्कमुळे, त्याच्यामुळे ते जर तू सुटलं तर मग तुझं ते अस्तित्व पण कमी होईल. हे पण मला हे मला पण असंच माहिती होतं, पण ते ऐकल्यावरती आणखीन आपल्याला हे होतं ना, कालांतराने 2D ॲनिमेशन कमी होत गेलं, 3D ॲनिमेशनचं जास्त बूम व्हायला लागलं, त्याच्यामुळे मलाही ट्रेनिंग दिलं पण मला ते काही फार आवडलं नाही, महिनाभर मी ते 3D ॲनिमेशन केलं पण मी मग मी रिझाईन करून टाकलं की म्हटलं नाही. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की ही भूक आहे ना, ही भूक मी कधी कुठली अपेक्षा न करता केल्यामुळे आज मला बरंच काही मिळालं आहे. जसं मी म्हणालो की मी खूप कॉम्प्रोमाइज पण केलं आहे, जिथे मला इझी जॉब मिळायचा ते मी नेहमी रिजेक्ट करायचो, कारण इझी जॉब मिळाला की आपण थोडंसं रिलॅक्स होतो आणि आपण आपली पूर्ण स्ट्रेंथ वापरत नाही. एकदा हातात माऊस आला की कम्प्युटर ॲनिमेशनमध्ये आपण ते स्किल कमी होऊन जातं, आणि मग मी ॲनिमेशन क्षेत्र काही काळासाठी त्यातनं मग मी बाहेर निघालो, कारण त्यावेळी 3D सगळं चालू होतं. आपण म्हणतो ना की तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे ना ते तुम्हाला तुमच्याकडे चालत येईल, फक्त तुमची ती इच्छाशक्ती तितकी स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि लकीली मला गीतांजली राव, ज्या ॲनिमेशन फिल्म डिरेक्टर आहेत, त्यांच्याकडनं मला त्यांच्या फिल्मसाठी काम करायला ऑफर मिळाली. तर सुरुवात त्याच्या 2 प्रोजेक्टवर मी काम केलं, गिरगिट आणि बॉम्बे रोज. तर गिरगिटला असताना मी ॲनिमेशनचं काम केलं, फ्रेम बाय फ्रेम पेंट करत, पण आता हे 2D पण कसं आहे बघ, मजेशीर आहे, ह्यात पेंट पण करायचं आहे आणि मी पेंटर आहे. बरोबर, 2D ॲनिमेशनमध्ये फक्त ड्रॉईंग करायला लागायचं, याच्यात पेंट करत करत ॲनिमेशन करायला मला, म्हणजे मला पहिल्यापेक्षा बेटर छान काम करायची संधी मिळाली. मग तो सिनेमा काय पूर्ण झाला नाही, कारण त्याच्या त्यावेळी रिसेशन वगैरे आलं. त्याच्यानंतर मग मी ॲड एजन्सीमध्ये ते काम केलं, त्यांच्या ऑनलाईन कंटेंटसाठी ॲनिमेशन इलस्ट्रेशन्स उल्का ॲड एजन्सीमध्ये काम केलं, दुबईला होतो काही वर्ष. आणि मग परत मला पेपर बोटमध्ये बॉम्बे रोज, म्हणजे गीतांजली राव यांच्याच मार्गदर्शनाखाली मला त्या सिनेमामध्ये ॲनिमेशन डिरेक्टरचं काम करायला मिळालं. पण मी इथे शेअर करू इच्छितो की त्या फिल्मवर मीही ॲनिमेशन केले, फॉर्च्युनेटली मला चान्स मिळाला आणि विक्रांत डिरेक्ट करत होता, त्यामुळे अमेझिंग फिल्म आहे ती. म्हणजे गीतांजली राव यांची स्टाईलच वेगळी आहे फिल्मची, आणि त्यात विक्रांतचं म्हणजे प्रत्येक शॉर्ट वरचं डिटेलिंग जे होतं, म्हणजे तो कधी कधी घरी आपल्या मुलाला शूट करून ते शॉर्ट पाठवायचा, हा कसा धावतोय, एक चेस सिक्वेन्स होता जो मी केलेला ॲनिमेट, त्याच्यावर विक्रांत डिरेक्टर होता, तर खूप छान त्यांनी हँडल केलेलं ते, आणि आय वॉज रिअली फॉर्च्युनेट टू वर्क विथ यू. मजा आली होती, आणि तू होतास, अनेक अजून सगळी टीम होती, सगळी टीम त्याच सेम एनर्जीची होती, त्याच्यामुळे मला काही फार असं कष्ट घ्यावे नाही लागले. पण हां, बरेच पेंट आर्टिस्ट होते जे अगदी यंग होते, ज्यांना ॲनिमेशनचा अ पण माहिती नव्हतं, मग ते आर्ट कॉलेजमध्ये पासआउट होऊन तिथे आले होते, त्यांना ट्रेन करण्याचं जे चॅलेंज होतं ते थोडंसं हे होतं, डिफिकल्ट होतं, पण मजा आली. त्या फिल्मला अवॉर्ड्स पण बरेच लागले, बरेच बरेच अवॉर्ड्स मिळाले, कारण इट्स अ डिफरंट फिल्म ना. आणि सर्वांनी नक्की बघा, बॉम्बे रोज नावाची फिल्म आहे, आपल्या इंडियन कंटेंटवर बनवलेली
फिल्म नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे आणि ॲनिमेशनकडे जसं इतर लोक बघतात तसं हे कार्टून कार्टून नाही आहे, हे अगदी टचिंग आणि एकदम रिअल लाईफचा एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं व्हॉइस ओव्हर पण आहे गार्गीचं, हो ते तारा नावाचं कॅरेक्टर आहे ना मुलीचं, कॅरेक्टर आहे तिचं. विक्रम, वॉटर कलर ॲज अ मीडियम किती इम्पॉर्टंट आहे तुझ्या आयुष्यात? हो, आता वॉटर कलर सोबत माझी दोस्ती कधी सुरू झाली हे मलाही कळलं नाही. माझ्या हाताला ते मीडियम मिळालं आणि मी त्याच्यासोबत, असं म्हणतो गो विथ द फ्लो, त्याच्यासोबत मी पण फ्लोवत केलो आणि त्याचं बिहेवियर जे आहे वॉटर कलरचं ते मला फार आवडलं, स्पेशली फ्लुइडिटी. फ्लुइडिटी असणं फार महत्त्वाचं आहे आणि वॉटर कलर हे वॉटरशी पण फार रिलेटेड आहे. ब्रुसलीची एक फिलॉसॉफी मी ब्रुसलीला फार फॉलो करतो की इफ यू पुट वॉटर इन कप इट बिकम्स कप, इफ यू पुट इन अ ग्लास इट बिकम अ ग्लास. सो वॉटर कसं म्हणजे तो अडॅप्ट करतो स्वतःला आणि यू कॅन ब्रेक यू कॅन क्रॅश ऑल्सो. वॉटरमध्ये एवढी पॉवर आहे की तो क्रॅश पण करू शकतो, तो स्वतः चेंजही होऊ शकतो. तर एवढी फ्लेक्सिबिलिटी तुमच्या कामामध्ये असली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी ह्या मीडियममध्ये आहेत आणि पाणी हे जीवन आहे. तुम्ही कुठेही गेला तरी पाणी तुम्हाला मिळेल असं आहे. आता मी लँडस्केपला पण कुठेही गेलो पेंटिंग करायला तर जसं मी म्हणतो की मी प्रयत्न करतो की माझ्या चित्रांमध्ये त्या जागेचं फील म्हणा किंवा तिकडची संस्कृती म्हणा किंवा तिकडचं ट्रेडिशन ह्या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्या फक्त बघून ऐकून न करता बऱ्याचदा मी चित्रांमध्ये मी तिकडचं लोकल पाणी पण वापरतो. बऱ्याचदा असं झालं की बसलोय बाजूला पाणी वाहत आहे तर ते पाणी उचललं आणि तेच रंगात मिसळून त्याच्याने चित्र केलं. राजस्थानला गेलो तर तिथली लेक असेल तर तिकडचं लोकल वॉटर, मग तिकडला DNA पण तुमच्या चित्रामध्ये उतरतो. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मला सांग, आपण आता फक्त वॉटर कलर डिस्कस करतोय पण त्या पेंटिंगच्या खाली तुझा पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास असतो जेवढे मी बघितले तेवढे. ओके, तर त्याच्यात तुझा ड्रॉइंगचा बेस असतो. तर आपण फक्त मीडियम डिस्कस करतोय पण त्या मीडियमच्या मागे अजून बराच एक्सपिरियन्स आहे त्याच्यात, राईट? ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी आहे. खूप लोकांना फक्त वॉटर कलर वॉटर कलर, म्हणजे माझ्याकडे बरेच लोक येतात की आम्हाला तुमच्यासारखं वॉटर कलर करायचं आहे. मी शिकवतो पण वॉटर कलर करायला, पण नाही जमत. कारण त्याच्यामागे जसं मी म्हणालो बेसिक फंडामेंटल्स फार महत्त्वाचे आहेत. जसं तू म्हणाला पर्स्पेक्टिव, ड्रॉइंग, कलर थिअरी, टोनल स्टडी, कॉम्पोजिशन, डिझाईन, अशा अनेक गोष्टी त्या ऑलरेडी माझ्या डोक्यामध्ये आहेत ज्या तुम्हाला दिसत नाही आहेत. तुम्हाला फक्त वरच्यावर माझं चित्र दिसतंय पण त्याच्या मागे माझी काय विचारसरणी आहे किंवा काय कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला दिसत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. म्हणून त्याच्यासाठी ह्या बेसिक फंडामेंटल्सचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. ते आपलं ग्रामर आहे. म्हणजे तुला आता कविता लिहायची आहे, बरोबर, तर तुला आधी लिहिता वाहत यायला पाहिजे ना, अक्षर ओळख व्हायला पाहिजे. आपण काय म्हणतो त्याला, ते व्याकरण जे असतं, ग्रामर असतं, ते यायला पाहिजे. नाहीतर हे जर ग्रामर असेल, बाकी अभिव्यक्ती व्यक्त करण्याचे वेगवेगळे माध्यम वेगवेगळे आहेत. तुला फिलिंग्ज आहेत पण तुला लिहायचं आहे, पण ते योग्य शब्दात योग्य पद्धतीने छान पद्धतीने लिहिलं तरच ते दुसऱ्याला वाचायला आणि समजायला मजा येईल. राईट, तसंच आहे वॉटर कलर, ऑइल कलर, बाकी सगळे मीडियम्स टूल्स आहेत, पण त्याच्या मागे जर बेसिक आहे तो बेसिक फंडामेंटल्स आहे. रोहित शर्माची बॅटिंग जी फ्री फ्लो आहे पण टेक्निकली तो स्ट्रॉंग आहे, म्हणजे बेसिक स्ट्रॉंग आहे. बिलकुल बिलकुल. आर्टिस्टला पण त्याचा फ्लो येईपर्यंत थोडा वेळ लागतो किंवा, पण त्याने त्याची स्टाईल शोधली पाहिजे. हां, लोकांना तेच कळत नाही ती स्टाईल म्हणजे तीच बरोबर असं म्हणतात, पण असं काही नसतं. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, फक्त परफॉर्म करता यायला पाहिजे. इव्हन ब्रुसलीचे पण मी काही फिलॉसॉफी ते मांडतो की नेवर गो फॉर अ इझी लाईफ. हल्ली कन्व्हिनियन्स हा फार इझी झाला आणि लोकांना कन्व्हिनियन्स हवं असतं, पण हार्डवर्क करणं गरजेचं आहे, स्पेशली वॉटर कलर. आणि वॉटर कलर असं आहे ना की लोक आधीच घाबरून जातात, कारण आपण आता मगाशी पण मी बोललो सगळं की आपण त्यात करेक्शन करू शकत नाही म्हणजे हे सगळ्यात डिफिकल्ट आहे. मग त्या भीतीनेच लोक करत नाही. तर मला तेच म्हणायचं, जर तुम्हाला वॉटर कलर शिकायचं असेल तर स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही शिकत कशामुळे नाही, स्ट्रेसमुळे शिकत नाही. तर मी म्हणेन की वॉटर कलर इज लाईक स्विमिंग, की मी बुडालो तर है ना, ही भीती असते ज्यामुळे आपण शिकतच नाही, पण तुम्हाला डुबकी लावावीच लागते, हातपाय मारावेच लागतात, तरच तुम्हाला पोहायला.
आणि बेसिकली ज्याला पोहायची आवड असते ना तो डुबकी मारतो. आवड आणि एन्जॉयमेंट हॅपीनेस पहिले महत्त्वाचे कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी. ती आवड काय करते, तुमची भीती पण चेपून टाकते आणि मग तुम्ही समरस होता, तुम्ही पूर्ण त्या मीडियमला किंवा त्या कलेला पूर्ण सरेंडर करता, तेव्हा जाऊन तुम्हाला काहीतरी मिळतं. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पाण्याला सरेंडर केलं की तुम्ही फ्लोट होता. फ्लोट होता. आणि तू ब्रँड अँबॅसेडर आहेस, त्याच्याबद्दल जरासा. हो, कुठल्या ब्रँडचा आहेस? आणि हां, रशियन एक ब्रँड आहे सेंट पीटर्सबर्ग, व्हाईट नाईट्स नावाचं. तर 2018 मला इन्व्हाईट केलं होतं रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गला मास्टर्स ऑफ वॉटर कलर या प्रदर्शनामध्ये. त्याच्यामध्ये जगातले बेस्ट वॉटर कलरिस्ट यांचा शो होता आणि माझा डेमोसाठी पण त्यांनी मला इन्व्हाईट केलेलं. मग तिथे माझी त्यांच्यासोबत ओळख झाली. ते मला बऱ्याच वर्षापासून फॉलो करत होते. ते म्हणाले की भारतामध्ये तुम्ही आमच्या ब्रँडला प्रमोट कराल का, ब्रँड अँबॅसेडर व्हाल का? मी म्हटलं नक्कीच होईन, कारण ते ब्रँड पण इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट पेंट ब्रँड इन एशिया असं आहे. आणि अजूनपर्यंत मी आहे त्यांच्यासोबत. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन इंडियन काही ब्रँड्स आहेत, त्याच्यासोबतही ब्रँड अँबॅसेडरशिप करतो मी. त्याच्यामुळे मला आर्ट मटेरियल कधी विकत घ्यावं लागत नाही, आपोआप येत राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर विचारशील ना ही रंगपेटी किती लाईन, मला माहिती नाही कारण मी विकतच घेत नाही. मला प्रत्येक काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतं. त्याच्यामुळे माझे माझ्याकडे सगळे ब्रँड्स आहेत. भले मी आज या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर, तरीसुद्धा मी सगळे ब्रँड वापरतो. आणि पहिला प्रश्न हाच असतो विद्यार्थ्यांचा की सर हा पेपर चांगला का, तो पेपर चांगला, कुठला ब्रश? तर मला असं वाटतं मीडियमने काही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा आम्ही साध्या कार्ट्रिज पेपरवरती कॅमलिनच्या साध्या ट्यूबने पण खूप चांगले चित्र काढायचो, कारण प्रत्येक कागद प्रत्येक कलर वेगळाच आहे. तुम्ही म्हणाल की प्रत्येक कागदने मला माझ्यासारखं वागावं तर तसं होणार नाही, पण तुम्ही त्याच्या कलेने घेतलं तर ते जास्त चांगलं की त्या पेपरची काय पॉसिबिलिटी आहे, काय लिमिटेशन आहे, काय रंगाची, त्याप्रमाणे तुम्ही स्टाईल चेंज करा, त्याप्रमाणे तुम्ही खेळा. जसं आपण क्रिकेट खेळतो जसा पिच बदलतो तसा तुम्हाला गेम चेंज करावा लागतो. तसं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा सवयीचा भाग आहे. तुम्ही सवय करून घेऊ नका, कम्फर्ट झोनमध्ये जाऊ नका की मला अमुक अमुक मीडियममध्ये किंवा अमुक अमुक ब्रँडवरच काम करायला जमतं, त्याच्यावर जमत नाही, असं अजिबात होऊ देऊ नका. होत विक्रम, मग कमिंग बॅक टू वॉटर कलर्स. येस, वॉटर कलर्स कमर्शियली वापरलेस का कुठे? ॲक्च्युली मला वाटतं की वॉटर कलर जितकं कमर्शियली मी वापरलं इंडियामध्ये तेवढं कोणीच वापरलं नसेल. अच्छा. कारण युजली कमर्शियली जर काम करायचं असेल तर आपण कुठल्या एजन्सीसाठी काम केलं की त्यात बॅक अँड फोर्थ खूप होत राहतं आणि वॉटर कलरमध्ये बॅक अँड फोर्थ करू शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे बॅक करेक्शन जर करायचे असेल, करेक्शन्स खूप येतात, मग आपल्याला डिजिटल मीडियम जास्त सोयीस्कर पडतं की काही करेक्शन आलं तर चेंजेस केलं, हे केलं, ते केलं. पण मी मुद्दामून एजन्सीमध्ये जाऊन क्लायंटला पटवायचो की नाही हे वॉटर कलर मीडियम आहे ना, हे खूप छान होईल, मी विकायचो. आता हे मी का करतो आहे, कारण मला पाहिजे तसं मला काम करायचं होतं. कळलं का? लोक तसं करत नाही, क्लायंटला पाहिजे तसं कामं करतात. मी माझ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या. मला वाटत नाही वॉटर कलरमध्ये जेवढं कमर्शियली मी लोकांपर्यंत पोहोचलो होतो तितकं कोणी केलं असेल. त्याच्यामुळे मी स्वतःहून ते म्हणतो ना की आपलं काम विकता यायला पाहिजे तुम्हाला. तर मी ते पटवायचं त्यांना की तुम्ही करून तर बघा, नाही वाटलं तर मला पैसे नका देऊ, पण ते त्यांना आवडायचं. असं आहे आपल्या इथे. कसं आहे की हां, कलाकार म्हणजे फक्त पेंटिंग करायचं, एक्झिबिशन करायचं, पेंटिंग विकायचं, तेवढं एकच हे नाही आहे ना. तर मी माझ्या स्किलला वेगवेगळ्या क्षेत्रात कसं वापरू शकतो, इलस्ट्रेशनमध्ये, ॲनिमेशनमध्ये, फिल्म्समध्ये, असे अनेक क्षेत्र आहेत आपण वापरू शकतो. तसं मी विकायचो. म्हणजे आता जसं मी काही ती ग्रहण नावाची मालिका आहे जी मराठीवरती आली होती, तर त्यांचा एक टायटल मोंटाज होता, खूप छान झालेला तो पण. आणि दॅट इज वन ऑफ माय बेस्ट प्रोजेक्ट इन माय करिअर. आणि तुम्ही 5 दिवसात उडवला होता तो, म्हणजे राईट फ्रॉम द कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन असं होतं ते. तर त्याचं ते गाणं होतं, त्या गाण्याच्या लिरिक्सवरती मी ती कॉन्सेप्ट रेडी करून ते पूर्ण एक्झिक्युशन केलं होतं. तर त्यांना वॉटर कलर पेंटिंग स्टाईलमध्ये काहीतरी करून हवं होतं. तर मी म्हटलं की ठीक आहे करूया, पण एक पेंटिंग करायला तर 2-3 दिवस लागतात आणि असे तुम्हाला भरपूर पेंटिंग्स करायचे. मग कसं करायचं? मग मी त्यांनी पण मला सांगितलं की त्यांना ग्राफिक एकाच वन कलरमध्ये करून पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं छान आहे. तर
त्या लिरिक्समध्ये लिरिक्सच्या अर्थाप्रमाणे मी ते व्हिज्युअल्स क्रिएट केले, त्याचं एक ॲनिमॅटिक बनवलं, ते अप्रूव्ह झालं आणि लगेच आम्ही शूटला गेलो. तर त्यातले जे पण आकार होते त्याच्यात मी फक्त पाणी भरायचो आणि त्यात फक्त मी इंक सोडायचो. इंक सोडले की ते इंक पसरायचे आणि जशी ती इंक पसरते तसं तसं ते आकार तयार होतात आणि ते पूर्ण छान पेंटिंग असं तयार होतं. तर असं बॅक टू बॅक एका आकारातून दुसरा आकार असं करत करत ते पूर्ण टायटल मोंटाज तयार झालं. मलाही माहिती नाही की ते कसं घडलं, त्याचे मला पैसे पण फार कमी मिळाले, पण मला खूप माहिती होतं. म्हणजे म्हणतो ना, अतून एक आपल्याला एक माहिती असतं की नाही हे दिस कॅन बी अवर बेस्ट वर्क म्हणतो ना, तसा एक कॉल मला आला होता, ते मी केलं आणि लकीली त्याला प्रोमॅक्स अवॉर्ड मिळालं, नॅशनल गोल्ड. ते ॲक्च्युली हे रिजनल कंटेंटसाठी केलं होतं, रिजनल चॅनलसाठी, पण त्याला नॅशनल लेवलला प्रोमॅक्सचं गोल्ड मिळालं, त्यामुळे मी इतका खुश झालो अनएक्सपेक्टेडली. असं असतं, काय काय गोष्टी तुम्ही अनएक्सपेक्टेडली केल्या तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. प्राईस कमी असते पण त्याची व्हॅल्यू जास्त, व्हॅल्यू जास्त असते. मग त्याच्यावर मला आणखीन दुसरी कामं मिळाली. टाटाचं झोया नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे, त्यांच्या ज्वेलरीसाठी पण मी विस्पर्स फ्रॉम द व्हॅली, त्यांची एक सिरीज होती काश्मीरच्या ब्युटी नेचरवरून त्यांनी त्यांची ज्वेलरी तयार केली होती. तर ते पण एक छान प्रोजेक्ट इंक स्टाईलमध्ये मी केलं, त्यात पण मजा आली. म्हणजे माझं जे मीडियम आहे, ट्रान्सपरंट मीडियम, तू बघ आता मी कुठे कुठे वापरलं, फिल्ममध्ये पण वापरू शकतो असं कोणी विचारच करू शकत नव्हतं. मग त्यानंतर तुझी आर्टिस्ट म्हणून जर्नी कंटिन्यू, म्हणजे कमर्शियल कामं करतोयस किंवा फॉरेन मधून परत आलास तू ते जॉब बिग करून, पण मग ऍज अन आर्टिस्ट यू हॅव कंटिन्यूड युअर जर्नी टिल डेट. मला एक्झिबिशन वगैरे तू भरवतोस का? हा, म्हणजे जास्त ऍक्टिव्ह नंतर झालो. अच्छा. पेंटिंग्स तर मी आधीपासूनच करायचो, म्हणजे भरले मी ॲनिमेशनमध्ये होतो तरी पॅरलली वेळ मिळेल तसं तसं मी स्वतःसाठी काम करायचो. पण जसं मी दुबईचा जॉब सोडून जेव्हा आलो तेव्हा मी जरा फ्री झालो, मग मला जास्त वेळ मिळायला लागला, मग तेव्हा मग मी फुल फ्लेश पेंटिंगमध्येच काम करायला लागलो. खूप लोक मला फॉलो करायला लागले, मला माहिती नव्हतं कधी मला, म्हणजे फेसबुक आणि याचं सगळं श्रेय फेसबुक आणि इंस्टाग्रामला जातं की काम लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकं फॉलो करायला लागली. मग लोकांना माझ्याकडनं शिकायचं होतं, मग मी माझे कोर्सेस तयार केले, एक्झिबिशन्स करायला लागलो, वर्कशॉप्स, मग हे हळूहळू फार वाढत गेलं. आणि स्पेशली लॉकडाऊननंतर तर आणखीनच, कारण लॉकडाऊनमध्ये लोकांना फार असं स्वतःवर, म्हणजे स्वतःचं आयुष्य काय असतं ते जगणं ते शिकले. लॉकडाऊनमध्ये सगळ्या लोकांनी इंट्रोस्पेक्शन केलं असेल बरोबर, आणि बरीच लोक आर्टकडे किंवा बेकिंगकडे अशी वळली वळले. त्यात तू तुझे कोर्स तयार केलेस? हो, मी कोर्स तयार केले. ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर फारच जास्त वाढलं, मी आधीपासून शिकवायचो पण मला असं वाटायचं की उगाच काहीतरी शिकवायचं म्हणून शिकवायचं याला काही अर्थ नाही, कारण हॉबी आर्टिस्ट बरेच असतात, त्यातले काहीच हॉबी आर्टिस्ट सिरियस आर्टकडे वळतात. तर मला असं वाटतं की माझं जे स्किल आहे ते थोडं चांगल्या स्टँडर्डचं आहे, तर ते चांगल्या मी कशाला परत मागे यावं, कारण मला खूप लोक विचारायचे की आमच्या मुलांना तुम्ही ड्रॉईंग शिकवा, त्यांचं पण ड्रॉईंग चांगलं आहे असं. तर पण मग माझा उपयोग काय की इतक्या चांगल्या लेवलचं स्किल डेव्हलप करून या मुलांच्या लेवलला कशाला मी मागे येऊ? त्यात वाईट काही नाही आहे, पण मला असं वाटत होतं की मी पुढे 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 जात राहायला पाहिजे. मी प्रयत्नही केला मुलांना शिकवायचा, पण मग ते आय वॉज नॉट सॅटिस्फाईड. मग जे खरंच ज्यांना प्रोफेशनली त्यांचं काम इम्प्रूव्ह करायचं आहे, जसं आता अनेक आर्किटेक्ट असतात, डॉक्टर्स असतात किंवा इतर फील्डमधले असतात की ज्यांना लहानपणापासून आवड असते पण त्यांना चित्रकलेत मार्गदर्शन मिळत नाही, पण आता त्यांच्याकडे वेळ आहे शिकायला, पण आता ती वेळ निघून गेली की ते आता त्यांना ॲडमिशन मिळणार नाही आर्ट कॉलेजमध्ये. मग त्यांना ते शास्त्रशुद्ध तंत्रशिक्षण आहे पेंटिंगचं, ते कुठे शिकायला मिळेल? असं कुठेच नाही आहे. मग मी ते कोर्स डिझाईन केले, म्हणजे माझ्याकडे खूप लोक यायचं शिकवायला, जसं मी म्हणालो की मला शिक्षक व्हायचं नव्हतं, पण काही लोक खरंच म्हणतात ना की ते तुमचे फॅन असतात, मग त्यांना तुमच्याकडनं शिकायचं असतं. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडनं शिकायचं आहे, पण याचा अर्थ असा नाही की एक चांगला आर्टिस्ट एक चांगला शिक्षक बनू शकतो, हे असं काही असंच असतं असं नाही आहे. त्याच्यामुळे मला पहिले थोडा वेळ पाहिजे एक चांगला शिक्षक बनण्यासाठी. मग मी 6 महिन्याचा गॅप घेतला, स्वतःवरती काम केलं, रिसर्च केलं, पूर्ण कोर्स डिझाईन केला सिस्टमॅटिक, आणि मग मी तो कोर्स त्यांना शिकवायला सुरू केला. तर सुरुवातीला ते 4 विद्यार्थी ऑफलाईन मी त्यांना आधी शिकवायचो, आणि त्यांच्या कामामध्ये प्रचंडच फरक पडला. कामामध्ये काय, त्यांच्या पूर्ण विचारसरणीतच फरक पडला, त्यांचं विजनच बदलून गेलं.
आणि मग ते बघितल्यावरती आणखीन 10 जणांनी ते बघतात ना की अरे ह्यांचं काम चेंज झालं, तुम्ही कोणाकडे शिकला. असं करत करत प्रत्येक बॅचमध्ये वाढत वाढत ते आता इतकं वाढलं आहे. तर मला ते आता बरं वाटतं. पण त्यातल्या त्यात पण मी म्हणजे माझं पर्सनल आर्ट आणि टीचिंग जे आहे ते मी थोडं वेगळं ठेवतो. आता पण मी गॅप घेतला आहे स्वतःच्या कामासाठी. जसं मी तुला आता म्हणालो की आता मी जाणार आहे एक महिना राजस्थानला स्वतः एकटाच काम करायला. अच्छा, आता तू एकटा काम करायला जाणार? आधी तो अख्खा ग्रुप घेऊन गेला. आधी ग्रुप घेऊन गेलो. त्याच्यामुळे एक आर्टिस्टने स्वतःची क्रिएटिव्हिटी जपून ठेवणं पण गरजेचं आहे हे समजायला पाहिजे. हल्ली बरेच जण शिकवतात पण ते फक्त शिकवतच राहतात. बरोबर. तुम्हाला स्वतःला पण अपग्रेड व्हायला पाहिजे. अकॅडमी तुझी आहे, त्याचं काय नाव आहे? हो, आता गेली 2 वर्ष झाली मी माझ्या आर्ट स्कूलला म्हणा किंवा इन्स्टिट्यूटला मी नाव दिलंय चित्रसूत्र आर्ट अकॅडमी. चित्रसूत्र आर्ट. हो, मी शिकवत होतो बऱ्याच दिवसांपासून पण त्याला एक नावस्वरूप देणं फार गरजेचं होतं. आणि माझं एक स्वप्न आहे की आपल्या भारतात एक अशी संस्था असावी किंवा एक असं स्कूल असावं कलेचं जिथे शास्त्रशुद्ध पद्धतीने कला शिकवली जावी. जसं मी तुला म्हणालो की आपल्या आर्ट स्कूलमध्ये तशा पद्धतीने ड्रॉइंग शिकवलं जात नाही, तसं ॲनिमेशन स्टुडिओमध्ये शिकवलं जातं. तर त्या सर्व गोष्टी तिथे शिकायला मिळायला पाहिजे. तर असं माझं स्वप्न आहे की असं एक वेल इक्विप्ड की तिथे सगळे इक्विपमेंट्स असतील, बाहेरचे पण आर्टिस्ट येऊन तिथे शिकवतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातले संगीत किंवा डान्स किंवा फोक आर्ट सगळ्यांनी येऊन तिथे एकत्र काम केलं पाहिजे. तर असं स्वप्न आहे पण त्याला खूप फंडिंग पाहिजे, खूप जागा पाहिजे, हे पाहिजे. ते कधी होणार ते कधी होणार, पण ॲटलिस्ट सध्या आपल्याकडे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की आपण काहीतरी सुरू करू शकतो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. सो मे बी पुढे नाही. आणि तुझी स्टेप झाली कारण तू आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा पण चेअरमन भरले. हो, बरीच वर्ष होतो. हा, बरीच वर्ष होतात ना. विच इज अगेन एवढे सगळे आर्टिस्ट एकत्रित काम करतात ना त्याच्यात. खूप जुनी संस्था आहे, जवळजवळ तिला 106 वर्ष झाली. स्वातंत्र्यापूर्व काळातून ती संस्था सुरू आहे आणि त्यात सगळे आपले इंडियन मास्टर्स लोकांनी त्या संस्थेत काम केलं आहे. तर फॉर्च्युनेटली मला तिथे काम करायला मिळालं आणि कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही तिथे प्रॅक्टिसला जायचो. अच्छा. तर ती एक जागा होती जिथे विद्यार्थी जाऊन काम करू शकतात. तर मी पाहिलेलं, मग मी पासआउट झालो आणि कालांतराने मला असं वाटलं की जर ही संस्था एवढं देते तर आपण पण संस्थेसाठी काहीतरी श्रमदान करायला पाहिजे. तर मग मी मला संधी मिळाली आणि मी तिथे आधी सेक्रेटरी झालो, मग चेअरमन झालो आणि आय गॉट अपॉर्च्युनिटी टू मेक फ्यू चेंजेस इन आर्ट सोसायटी ऑफ इंडिया. तर आम्ही रिनोव्हेट केली त्याच्यामध्ये, काही काही नवीन उपक्रम सुरू केले आणि आता एक चांगल्या कंटेम्पररी लेवलला आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आलेली आहे. तर असेच उपक्रम सुरू आहेत त्यांचे चांगले आणि लोक खुश आहेत. ते सुरू आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन अशा काही छोट्या छोट्या तसं अर्बन स्केचर्स, नवी मुंबई अर्बन स्केचर्स आहे, इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी आहे, अशा अनेक संस्थांसाठी मी काम करतो. कारण त्याच्यात माझं स्वार्थ पण आहे. आपण जसं म्हणतो की आपल्या भारतामध्ये कलेचा अवेअरनेस फार कमी आहे. म्हणजे आता आम्ही कित्येक ठिकाणी पेंटिंग करायला जातो तर लोकांना कळत नाही हे काय करत आहे, ते प्रश्न विचार आप क्या कर रहे हो, क्यों कर रहे हो. मला आर्टिस्ट म्हणून माझ्या देशात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या आधी लोकांना अवेअर करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी जास्तीत जास्त प्लेन एअर करतो. म्हणजे 100 ठिकाणी जाऊन काम करण्याचं तात्पर्य म्हणजे त्याचा पर्पजच तो आहे की लोकांनी बघावं की हां बाबा असं हे काम केलं जातं आणि मग ते प्रश्न विचारतात तुम्हाला याच्यातनं काय मिळतं. आम्ही सांगतो एक्झिबिशन करतो, कमिशन वर्क करतो, हे करतो ते करतो, मग ते अवेअर होतात. आता आम्ही राजस्थानला बुंदीला गेलेलो तर तिथे पण एक मुलगा होता, तो पण करायचा काम, पण आम्हाला स्पॉटवर काम बघून तो आणखीन त्याला इन्स्पिरेशन मिळालं आणि आता त्याने दिल्लीला आर्ट कॉलेजला ॲडमिशन घेतली. असे अनेक विद्यार्थी आहेत आणि हळूहळू लोकांमध्ये ते अवेअरनेस येतो आहे. लोक चित्र पण विकत घ्यायला लागली आहेत, शिकता आहेत, आहे ना, पैसे खर्च करतायत. म्हणजे अवेअरनेस वाढतं आहे आपल्या भारतामध्ये. त्याच्यामुळे मला कुठे संधी मिळाली ना, जसं आर्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये काम करण्याचा हेतू तोच होता. कारण इट वॉज अ सेल्फलेस वर्क, त्याची काय आम्हाला सॅलरी वगैरे मिळायची नाही, ती समाजसेवाच होती. तसंच अर्बन स्केचर झालं म्हणा, इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, अशा अनेक छोट्या छोट्या संस्था आहेत. कोणी मला बोलवलं किंवा कुठल्याही गॅलरीने पण मला बोलवलं मार्गदर्शनाला, मी जातो, माझ्याकडनं होईल ते कामं करतो. आर्टला आपण आर्टिस्टच व्हॅल्यू नाही देणार तर कोण देणार ना.
जसे इंजिनियर स्पेसिफिक असतात, ऑटोमोबाईल इंजिनियर वेगळा किंवा डॉक्टर डेंटिस्ट वेगळा, तसं मला असं वाटतं की आपली फील्ड पण लोकांना कळायला पाहिजेत की हा आर्टिस्ट वेगळा, हा आर्टिस्ट वेगळा. आता आर्टिस्टकडे एवढी स्किल असते की कधी कधी तो म्हणजे जसं तू मल्टिपल गोष्टी केल्यास, अॅनिमेशन पण केलंयस, वॉटर कलर परस्यू करतोस, तू 800 हे पण राहिलायस, बट दॅट इज युअर स्किल राईट. बट इफ यू गो टू सी एन आर्टिस्ट, हे प्रत्येक वेगवेगळे स्किल आहेत आणि त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे. बरोबर. असं काही असं फिक्स नाही आहे की मी चित्र काढायला मी चित्रच काढायला पाहिजे. बेसिकली इट्स पार्ट ऑफ व्हिज्युअल आर्ट. व्हिज्युअल आर्टमध्ये सिनेमा पण आला, अजून काय म्हणू आपण त्याला, स्टोरी बोर्डिंग आली, अॅनिमेशन आलं, असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे मी एक माझ्या स्टुडंटना एक्झाम्पल घेतो की आर्ट इज अ करंट. ओके, मग तुम्ही फॅन लावताय का बल्ब जाळताय हे तुमच्यावर आहे. तुम्ही मल्टिपल करू शकता, तुम्ही मल्टिपल करा, खूप छान. बट यू शुड हॅव दॅट. अगदी 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 बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण आपले पंख पसरायचे, जिथे जमेल तिथे घुसायचं आणि काम करत राहायचं, शिकत राहायचं, शिकत राहायचं, शिकत राहणं गरजेचं आहे. तुला मी असं ऐकलं एक मोठा अवॉर्ड लागला, तो अवॉर्ड काय जर प्लीज आपल्या ऑडियन्स बरोबर शेअर. हां, हल्लीच मला ते BBC वाईल्ड लाईफ आणि डेव्हिड शेफर्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशनचं वॉटर कलरचा बेस्ट अवॉर्ड मिळालं आहे. UK UKचं आहे हे. इट इज लाईक ऑस्कर ऑफ वाईल्ड लाईफ असं आपण म्हणू शकतो त्याला. तर मी एंट्री पाठवली तेव्हा मला वाटलं नव्हतं की त्या कामाला अवॉर्ड वगैरे मिळेल. छोटंसंच काम आहे, मी काल लेपर्डचं केलं होतं, पण त्याचे एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये खूप छान आलेत. आणि मला काय आवडलं की ज्युरीने त्याच्याबद्दल एक लेख पण लिहिला आहे की त्यांना ते का आवडलं. तर एक्झॅक्टली ज्युरीजने ते घेतलं की जे मला दाखवायचं होतं ते त्यांना एक्झॅक्टली समजलं आणि त्यांनी तिथे छान प्रकारे त्याच्याबद्दल केलं. तर जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा मी म्हटलं चल ठीक आहे, सिलेक्शन झालं तर ओके. मग त्यांची अवॉर्ड सेरेमनी होणार होती तिथे, त्याच्या आधीच माझं चित्र विकलं गेलेलं. मग त्यांनी मला सांगितलं तुझं चित्र विकलं गेलं. मी म्हटलं अरे वा खूप छान आहे. मग अवॉर्ड सेरेमनी झाली, मग अवॉर्ड पण मिळालं. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी मला अजून एक कमिशन वर्क पण दिलं, सेम आर्टवर्क जे सेल झालं होतं त्यांना तसंच आणखीन एक चित्र करून हवं होतं. तर असं मला खूप छान तिकडनं रिस्पॉन्स मिळाला. तर बाहेर आपल्या भारताबाहेर भारतीय कलाकारांना खूप चांगला एक रिस्पेक्ट मिळतो आहे. आणि मला असं वाटतं की जे कोणी या फील्डमध्ये येतात त्यांनी हे स्टँडर्ड जपून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण इंस्टाग्राम यूट्यूबमुळे मार्गदर्शन फार चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे एक गुरु असणं फार महत्त्वाचं आहे. तू पहा की तो गुरुचं बॅकग्राऊंड काय, किती वर्ष त्याने इंडस्ट्रीमध्ये काम केलं, त्याला किती अवॉर्ड्स मिळालेत, हे बघून तुम्ही ठरवा की आम्हाला यांच्याकडनं शिकायचं आहे. ऑब्व्हियसली यूट्यूब, इंस्टाग्राम, इंटरनेटवरून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. पण मार्गदर्शक आपण म्हणतो ना, टीचर इज डिफरंट, मेंटॉर इज डिफरंट. त्याच्यामुळे शिक्षक चूज करताना पण तुम्ही तसं बघणं फार गरजेचं की ज्याला जो तुम्हाला फार चांगल्या प्रकारे ओळखतो त्या पद्धतीने तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकेल. त्यामुळे योग्य वेळी योग्य गुरु मिळणं याला नशीब लागतं. आणि मग एकदा जर तुम्ही गुरु धरला तर मग त्याला सोडायचं नाही, पाय सोडायचं नाही. गोष्ट खरी. तू मी असं ऐकलं की तू तुझा गुरु शोधून काढलायस किंवा तू त्याला मॅनिफेस्ट केलंयस असं म्हणू शकतो का मी? हा असं म्हणू शकतो. स्टोरी सांग. जसं लहानपणी माझे गुरु होते रमेश नारायण, तसं कालांतराने एक आपले इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत अल्वारो कास्तागनेत, त्यांची मी भरपूर व्हिडिओ पाहायचो यूट्यूबवर. आणि ही इज लाईक ही इज व्हेरी फ्लॅम्बॉयंट आर्टिस्ट. म्हणजे आपण म्हणतो ना जसं रजनीकांत आहे सुपरस्टार, तसं मी अल्वारोला रजनीकांत, वॉटर कलरचा रजनीकांत म्हणतो मी त्याला. ही जस्ट प्लेज विथ कलर, ही जस्ट इन्जॉयज. म्हणजे तो चित्र काढताना हे विचार नाही करत की चित्र कम्प्लीट झाल्यावरती किती छान होईल. तो फक्त त्या वेळेपुरतंच त्या चित्रामध्ये इन्वॉल्व्ह असतो, नंतरचा तो विचारच करत नाही. तो फक्त मजा घेत असतो, रंग टाकणं. इट्स लाईक डान्सिंग, की मी आता डान्स करताना मला मजा येते. डान्स करताना कोण मला बघतंय का, माझा परफॉर्मन्स बरोबर होतंय का, तसं काही नाही. तर ती खरी कलेची मजा आहे. आउटकम, फायनल आउटकमचं काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे मला ते फार आवडले, ते त्यांचा अपूर्वच वगैरे. आणि ही इज फ्रॉम अदर कंट्री, त्यांच्याकडनं शिकायला जाय भेटायचं म्हणजे पण खूप खर्च आहे. ते ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. मग त्यांची एक वर्कशॉप होती स्पेनमध्ये, ती ॲक्च्युली खूप फार महाग होती. पण मी म्हटलं चला बघूया काय, इच्छा तर आहे. मी जसं म्हणालो मी जी इच्छा करतो ती पूर्ण होते. म्हटलं करून बघूया. त्यावेळी माझ्याकडे पैसे पण नव्हते, मी नाव दिलं
आणि म्हणजे ते थोडं एक वर्ष आधी तुम्हाला नाव द्यावं लागतं आणि मग हळूहळू तुम्ही पैसे भरता. आणि लकीली मला चांगला जॉब मिळाला, मला दुबईला पण जॉब मिळाला, सॅलरी वाढली आणि तिथून मला फिरायला बरेच ऑप्शन्स होते आणि ते होऊन गेलं म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर मग मी जो फिरायला लागलो युरोपमध्ये, इटलीमध्ये, सगळीकडे परदेशवारी सुरू झाली. ते पण माझं स्वप्न होतं कारण आर्ट कॉलेजमध्ये आपण आपल्याला बऱ्यापैकी वेस्टर्न आर्टचं पाठ्यक्रम असतो, त्याच्यामध्ये रेनेसान्स, मायकल एंजेलो, रेम्ब्रा. ते म्हणजे पुस्तकात बघणं आणि प्रत्यक्षात बघणं म्हणजे असे गूज बम्स आले होते मला. अक्षरशः मी रडत होतो मी जेव्हा व्हॅटिकन सिटीमध्ये गेलो आणि ते जे काही प्रकार पाहिला, मायकल एंजेलोचं सीलिंगचं जे काम आहे ते, मी अक्षरशः डोळ्यातनं माझं पाणी आलेलं. मी ते अजून पण आठवलं की तसं होतं. तर तशी एक दैविक आपण म्हणतो ना, एक डिवाईन फिलिंग येतं. आर्टमध्ये तेवढी पॉवर आहे. तो कलाकार आज नाही आहे पण त्या कलाकारांनी जे काही केलं आहे ते पण बघून तुम्हाला त्या लेवलचं काहीतरी फील होतं, तुम्ही तितके भावूक होता. ही खरी पॉवर आहे कलाकाराची. त्याच्यानंतर मग ते मला ते आणखीन अट्रॅक्ट करत गेलं. मग त्याच्यानंतर सुरूच आहे प्रवास. आज सगळ्यात सुरू आहे. तर जसं हा अल्वारूनबद्दल सांगायचं राहिलं की त्यांचं काम व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष भेटणं, ॲक्च्युली मी त्यांची काय ते जसं पेंटिंग करतात तसं मला शिकायला मी गेलो नव्हतो, पण त्या माणसाचा जसं अप्रोच आहे, जसा स्वभाव आहे तसं मला शिकायचं होतं. कारण आपल्या इथे वॉटर कलर म्हणजे फार असं सांभाळून आपण म्हणतो ना असं घाबरत घाबरत करायचं, हेच आपल्याला माहिती होतं. ब्लॅक कलर वापरायचा नाही, पांढरा कलर वापरायचा नाही, उपेक नाही व्हायला पाहिजे, आपण फार असं एका ह्याच्यात ह्याच्यामध्ये राहत होतो. पण जेव्हा या माणसाला बघितलं तेव्हा तो तर काय म्हणजे सगळे रूल ब्रेक करून कायचं काय करतोय, ते मला तिथे शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मी पण एकदम बोल्ड झालो, सुटलो एकदम. खूप छान. अजून पण आम्ही संपर्कात आहोत. सोडणार नाही. हा ती पण एक गंमत आहे. तर त्या वर्कशॉपमध्ये आम्ही केलो तर इंडियामधून मी होतो आणि आणखीन माझा एक मित्र अनिकेत म्हणून तो होता आणि बाकी सगळे इतर दुसऱ्या देशातून आले होते. तर वर्कशॉप संपल्यानंतर शेवटचं एक आमचं एक सेशन असतं की तेव्हा टीचर तुमच्या कामाबद्दल बोलतात किंवा हे बोलतात. तर तसं होतं आणि जेव्हा ते होते तेव्हा आम्हाला पण बोलायला बोलवलं. तेव्हा आम्ही गेलो आणि सगळं पायच धरले, म्हणजे गुरुजीं आता आपण नमस्कार करतोच ना. आणि तिथे ते त्यांना ही प्रथा माहीतच नाही आहे पाय धरणं म्हणजे काय. तर मी असे पाय धरले तर एकदम असे झाले काय करतो ह्या, त्याला कळलंच नाही. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये पण फरक पडला की त्यांना हे जेव्हा एक्सप्लेन करून सांगितलं की पाय धरणं म्हणजे काय असतं, गुरुचे पाय धरणं म्हणजे काय असतं, आपण हा रिस्पेक्ट देतो, हे इतर कुठल्या संस्कृतीमध्ये हे नाही आहे. पण जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते स्वतः खूप भावूक झाले. त्याच्या आधी ते खूप असे फ्लॅम्बॉयंट होते आणि तो जेव्हा प्रकार सांगितला ना रिस्पेक्टचा, त्याच्यानंतर ते पण एकदम काय म्हणतो आपण डाऊन टू अर्थ झाले किंवा असं झालं की अरे वा एवढा रिस्पेक्ट वगैरे मिळतो. विक्रांत, तू आर्ट सोसायटीचं काम केलंय किंवा इतर सोसायटीशी तू टाय अप मध्ये आहेस किंवा त्यांच्यासाठी सोशल म्हणून तू कामं करतोस, ओके, आउट ऑफ द वे जाऊन, तर आणि तुझे स्वतःची अकॅडमी आहे आणि तू अजूनही स्टुडंट्स बरोबर काम करतोस, करेक्ट? सो एवढी सगळी बॅकग्राऊंड असताना तू आजच्या स्टुडंट्स ना, ओके, एस्पेशली आता तू जरी सिनियर्स बरोबर कामं करत असेल तरी आजचे जे कॉलेज गोईंग त्यांना तू काय सांगशील? नक्कीच, जसं मगाशी मी सांगितलं की जर तुम्ही कुठलंही शिक्षण घेत असाल, जर तुम्ही आता करंट स्टुडंट असाल कुठल्याही आर्ट फील्डमध्ये किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर दिस इज द बेस्ट टाईम फॉर यू टू युटिलाइज दॅट टाईम. कारण या वेळेत जे संस्कार होतात ते परत नंतर होत नाही. जसं लहानपणी आपण म्हणतो, लहानपणी आपले आई बाबा आपल्याला शुभंकर होती म्हण किंवा देवपूजा कर, तर लहानपणी जे आपण श्लोक पाठ करतो ते नंतर आपल्याला मेमराईज होत नाही. तेव्हा पाठ केले तुम्ही आत्ता पण भले तुम्ही कित्येक वर्ष सोडलं असेल पण ते संस्कार झालेले तिथे तुम्ही कधी विसरत नाही. त्याच्यामुळे त्यावेळी जो आपला माइंड जितका टेंडर असतो त्यावेळी तुम्ही जितकं जास्त मेहनत कराल तितकं जास्त तुमचं माइंड डेव्हलप होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा ह्याच्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्यात. रेफरन्सिंग म्हणा किंवा कोणाचं काम बघणं झालं, तर मला असं वाटतं
टेक्नॉलॉजीचा वापर पण थोडा लिमिटेड आपण केला तर बरं, कारण कधी कधी काय असतं की नकळतपणे नॉलेजची आपल्याला भूक असते आणि आपण शोधत बसतो आणि मग नॉलेज मिळालं की आणखीन शोधत बसतो, ती भूक मग संपत नाही आणि मग आपला बराच वेळ शोधण्यामध्ये आणि बघण्यामध्ये जातो आणि कधी आणि जास्त बघितल्यामुळे आपण फार इन्फ्लुएन्स पण होतो दुसऱ्यांवरती, तर ते फार महत्त्वाचं आहे. जसं सुरुवातीला जेव्हा इंटरनेटवरती आम्हाला पण जेव्हा एक्सपोजर मिळालं की आम्हाला इंटरनॅशनल आर्टिस्ट लोकांचं काम बघायला मिळायचं, मग आम्ही ती कामं डाउनलोड करायचो, ह्या आर्टिस्टचं काम बघ ह्या असं करत करत नकळतपणे मी 400-500 फोल्डर्स क्रिएट केले आणि सगळ्यांची कामं मी सेव्ह केली, पण काय गरज नव्हती त्याची. आणि नंतर मला कळायला लागलं की माझी कामं पण तशीच व्हायला लागली आहेत, कारण आपण इतके इन्स्पायर म्हणू किंवा इन्फ्लुएन्स होऊन जातो की आपण आपलं काम विसरून जातो. मग एका काळानंतर मग मी ते बघायचंच बंद करून टाकलं आणि मग माझा बराच वेळ मग स्वतःच्या कामावरती मला मिळायला लागलं आणि मग माझं काम बदलत पुन्हा स्वतःसारखं होत गेलं. तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि अजून एक विषय जो एकदम म्हणजे नवीन AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मला वाटतं आपण ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. तर जसं मी मगाशी म्हणालो की जुन्या काळी जेव्हा फोटोग्राफी आली तेव्हा आपण आर्टिस्ट घाबरून गेले होते, त्याच्यानंतर आपल्या वेळी पण कम्प्युटर आले होते. आपण आधी हाताने इलस्ट्रेशन्स करायचो, मग कम्प्युटर इलस्ट्रेशन आलं. तर प्रत्येक वेळी हे थोडंसं टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला असं वाटतं की पुढे काय होईल, पण असं काय नाही आहे. मला वाटतं की जसं 3D पण आलं ॲनिमेशनमध्ये, आपल्याला वाटलं 2D संपेल, मग 3D आलं तर आर्टिस्टला जॉब मिळणार नाही, असं असं काय नाही आहे. पण ते काय फक्त रिप्लेस होत आहेत, मिडियम्स रिप्लेस होत आहेत. तर जसं 3D आल्यानंतर ॲनिमेशन एक वेगळ्या लेवलला गेलं, तसं AI आल्यानंतर पण पुढील जी कामं आहेत आर्ट क्षेत्रातली ती एका वेगळ्या लेवलला जाते. पण त्यात एक बेसिक अंडरस्टँडिंग असणं, बेसिक नॉलेज असणं ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं शिक्षण घ्यायलाच पाहिजे, मग ती कुठली मशीन हँडल करायला पण त्या व्यक्तीला पण तो नॉलेज असला पाहिजे ना. बरोबर, तुला काय वाटतं? कारण त्या मशीनला काय सांगायचं तर ह्याच्यासाठी तुमचा पाया पक्का पाहिजे ना. बेसिक एस्थेटिक्स पण आहे, तर ते तुम्हाला जर क्लिअर असेल तर तू ते तुम्ही मशीन मध्ये ट्रान्सलेट करून घेऊ शकता. अगदी, जरी गोष्टी सोप्या झाल्या तरी. अगदी. पण जर तुम्ही म्हणाला मी डायरेक्ट मशीन हँडल करतो तर त्याला एस्थेटिक्सचा बेसच नसणार ना. ॲब्सोल्युटली. त्यामुळे तू जे म्हणाला ते परफेक्ट आहे. स्टुडंट लेवलला आता विचार करायला नको आणि शिक्षणावर फोकस करावा, म्हणजे पाया पक्का करणं. अगदी करेक्ट. कालांतराने AI अगदी AIचे संस्कार नवीन बाळाला पण होऊन जातील. जसं आपल्याला आपल्या मुलांना हल्ली मोबाईल कसा वापरायचा हे सांगावं लागत नाही. आता माझा लहान मुलगा आहे, त्याला मी मोबाईल दिलेलाच नाही आहे. पण काल माझ्या बायकोने कंप्लेंट केली की तो फार टाईमपास करतो, त्याला कधी लॅपटॉप दिला की तो अभ्यास सोडून भलतंच काहीतरी करत बसतो. तर कळलं की नंतर तो गेमिंगमध्ये, म्हणजे गेमिंगमधून त्याने कुठून त्या वेबसाईट शोधून काढल्या, ते कसं ऑपरेट करायचं काय, मला सुद्धा ते येत नाही. तर हे हल्ली ही टेक्नॉलॉजी मुलांना जन्मताच मिळून जाते त्यांच्या रक्तात, तसं AI वगैरे असं. विक्रांत थँक्यू आल्याबद्दल. अरे खूप खूप धन्यवाद, फार मजा आली. मजा प्रयत्न तोच आहे की मजा पण येईल आणि इन्फॉर्मेशन पण आपण पास करू. आणि वॉटर कलर्स च्या जगात तू नेलंस आम्हाला आणि तुझा हा प्रवास असाच चालू राहू दे आणि तुझं कॉलेज लवकरात लवकर तयार होऊ दे ज्याच्यात आपली नवीन जनरेशन शिकायला येईल. आणि तुला जर आर्टवर्क्स बद्दल काय सांगायचं आपल्या ऑडियन्सला तर प्लीज तू शेअर करू शकतो. नक्कीच उपेंद्र. येस, थँक्स टू यू फॉर कॉलिंग मी टुडे हिअर टू बिकम पार्ट ऑफ आर्टवर्क्स. कारण मी कित्येक दिवस पाहतोय तुमचे पॉडकास्ट, खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि स्पेशली मराठीत आहेत. आणि आज वॉटर कलरवरती आपण हा पॉडकास्ट घेतला आणि मला असं वाटतं वॉटर कलर हे आपली महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे. म्हणजे भारतात जर तुम्ही बघायला गेला तर बंगाल स्कूल नंतर महाराष्ट्र ऑन सेकंड नंबर म्हणजे होती, पण आता महाराष्ट्र नंबर 1 आलेली आहे. कारण जितके महाराष्ट्रीयन आर्टिस्ट आज वॉटर कलरमध्ये चांगलं काम करतात तितकं अजून भारतामध्ये कोणीही करत नाही आहे. आणि आपल्या भारतामध्ये कलेची खूप जुनी परंपरा आहे. जे कोणी आज हा पॉडकास्ट बघताय तुम्ही कृपया वॉटर कलरला खरंच सिरियसली घ्या, कारण ही आपली परंपरा ही पुढे जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे थँक्स टू आर्ट रोड्स फॉर टेकिंग दिस सब्जेक्ट ऑन फॉर दिस पॉडकास्ट. आणि एव्हरीबडी प्लीज मस्ट सबस्क्राईब आर्ट रोड्स. आणि याच्या पुढे आणखीन खूप छान छान पॉडकास्ट येणार आहेत, मला माहिती आहेत कोणकोण येणार आहेत. सो या, प्लीज सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.